ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्या शहराची खबर बातमध्ये। केंद्र शासन आणि स्वच्छ सर्वेक्षण व राज्य शासनाची माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी तसेच याबाबत जनजागृती प्रचार प्रसार करण्यासाठी शहरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना सहभागी करून घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉक्टर नरसिंह पैठणकर यांनी दिली आहे। जिल्हा रुग्णालयातून पोलीस कर्मचाऱ्यांच्या हाताला झटका मारून पळालेल्या आरोपीला तोफखाना पोलिसांनी 12 तासांच्या आत जेरबंद केलंय। नेवासा पोलीस ठाण्यात दाखल विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी विक्रांत संतोष म्हात्रे या आरोपीला जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन केले होते। बुधवारी सकाळी त्याला नैसर्गिक विधीसाठी लोकलच्या बाहेर नेले असता त्याला पोलीस कर्मचारी आतमध्ये बसवित असताना तो पळून गेला होता। सर्जेपुरा ते कोठला स्टँड दरम्यान काँक्रीटीकरण रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे। लवकरच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे। हा रस्ता जुन्या गावठांमध्ये मॉडेल रस्ता म्हणून ओळखला जाणार आहे। त्याचबरोबर तारकपूर रोड ते एसटी वर्कशॉप दरम्यान नवीन डीपी रस्ता मनपाने निर्माण केलाय। या रस्त्याचे काम सुरू असून हा रस्ता लवकरच खुला होणार आहे। या रस्त्यामुळे नागरिकांना जवळचा मार्ग निर्माण होणार आहे अशी माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली आहे। नगर शहरात जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यात जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी व इतर एकूण अशा 407 चोरींच्या घटनांची नोंद झाली आहे, तर 281 गुन्हे उघड झाले असून इतर गुन्ह्यांचा तपास रखडला आहे। चोरी थांबविणे हेच पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे। मध्यंतरी कोरोनामुळे चोरींच्या घटनांचा आलेख खाली आला होता, मात्र सर्व सुरळीत झाल्यानंतर लॉकडाऊन असलेले चोरटेही अनलॉक झाले आहेत आणि पुन्हा चोरीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे। चोरी, घरफोडी आणि वाहन चोरींच्या सर्वाधिक घटना तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्या आहेत। यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येच्या घटनेला 1 महिना झाला। यानिमित्त बुधवारी सामाजिक संघटनांच्या वतीने शहरातील भिंगारवाला चौक ते माळेवाडा बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते। यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले, यशस्विनी महिला ब्रिगेड व विविध संघटनांच्या माध्यमातून रेखा जरे यांची सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका होती। त्यांच्याबाबत घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे। अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्क राहावे। या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी। जोपर्यंत रेखाताई यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण सारे लढत राहू, असे ते यावेळी म्हणाले। अहमदनगर शहरातील वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतील, काही सर्व या क्षेत्रामध्ये आमच्या काम करणाऱ्या माता भगिनी असतील, सर्वांच्या वतीनं आज एक रेखाताई यांच्याबद्दल जी काही घटना घडली त्यानंतर त्या तपासाला गती मिळावी, आरोपी अटक व्हावेत, या विविध ज्या काही आता खेडकर साहेबांनी जो काही विषय मांडला त्याप्रकारे जे काही महिला भगिनी असतील ज्या अशा प्रकारे ज्या घटना घडत असतील त्या सखोल तपास, सखोल चौकशी झाली पाहिजे। याच्याकरता आज हा कॅन्डल मार्च मोर्चा या ठिकाणी आज काढण्यात आला। त्याच्यामध्ये विविध सामाजिक संघटना, सर्व वेगवेगळ्या समाजातील काम करणाऱ्या आमच्या माता भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि सगळं करत असताना खरं तर असा प्रकार कोणाकडून घडूच नये याच्याकरता खऱ्या अर्थानं प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी एक जरब हा गुन्हेगारी क्षेत्रावरती बसण्याच्याकरता खरं तर उपाययोजना झाल्या पाहिजे। कारण आज अनेक वेगवेगळे कायदे घटनेमध्ये अशा वेगवेगळ्या तरतुदी आहेत की ज्यावेळेला काही असे प्रकार घडत असतात तर त्यावेळेला खरं तर या सगळ्या प्रकारच्या बाबतीमध्ये खरं तर प्रशासनाने अलर्ट राहिलं पाहिजे आणि म्हणून या ज्या काही अशा प्रवृत्तीचे लोक असतात की असे प्रकार घडणारे असतात जे प्लॅनिंग करून अशा घटना घडतात ते तुम्हाला सांगतो। याच्यामध्ये खरं तर पोलिसांच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं थोडी भूमिका ही संशयास्पद वाटते सुरुवातीपासून। तर या महत्त्वपूर्ण बातम्यांमध्ये इथेच थांबतोय। पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।
शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।